नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एकोणस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे, गरोदरपणामध्ये प्रवास करणं कितपत सुरक्षित आहे, किंवा गरोदरपणामध्ये प्रवास करताना आता सण चालू आहेत किंवा एकामागे एक सण येतात, आपण गावी जाणं किंवा इकडे तिकडे जाण्याचे बरेच जण प्लॅन्स बनवतात, तर ते किती सुरक्षित आहे किंवा काय काळजी घ्यायला हवी त्याविषयी आज मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. गर्भवती महिलांना डॉक्टरांकडे विचारला जाणारा हा एक खूप कॉमन प्रश्न आहे की मी आता प्रवास करू शकते का, किंवा किती अंतर आहे त्याच्यावरती डिपेंड असलेले प्रश्न, किंवा प्रवास करण्याचं जे माध्यम आहे बस, ट्रेन किंवा कार, या संबंधित प्रश्न विचारले जातात. गर्भवती महिलांना बऱ्याचदा काळजी घ्यायला सांगितली जाते किंवा आराम करायला सांगितला जातो, त्यामुळे काही अनावश्यक प्रतिबंधही घातले जातात, कधी कधी ते गरजेचेही असतात. बऱ्याचदा असं मानलं जातं की सुरुवातीचे 3 महिने, 8वा महिना किंवा 9व्या महिन्यात प्रवास करू नये, पण ऍक्च्युली असं काही प्रत्येकाने फॉलो करावंच असं नाही. तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता, कारण तुमची प्रेग्नन्सी कशी आहे हे तुमच्या डॉक्टरला चांगल्या प्रकारे माहीत असतं. रिपोर्ट्स कसे आहेत, बाळाची वाढ कशी होत आहे, तुम्हाला इतर प्रॉब्लेम्स नाही येत ना, जसं लो लाईंग प्लॅसेंटा, प्लॅसेंटा प्रिव्हिया असं काही असेल, ब्लीडिंग होत असेल, तर अशा वेळेला डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात प्रवास टाळण्यासाठी. पण सर्व काही नॉर्मल असेल तर तुम्ही प्रवास करू शकता. मुळात डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही प्रवास करू शकता आणि प्रवासाचा मार्ग कसा आहे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. प्रवासात जर जास्त खड्डे असतील तर त्यावेळेला वाहन जे चालवत आहे त्याने ती योग्य ती काळजी घेतली पाहिजे. प्रवासाचं अंतर हे जास्त असेल तर वेळोवेळी योग्य ती विश्रांती घेतली गेली पाहिजे. त्यानंतर तुम्ही बसताना पुढच्या सीटवर बसू शकता, जेणेकरून स्पीड ब्रेकर किंवा खड्डे जरी असेल तरी त्याचा जास्त तीव्रता तुम्हाला जाणवणार नाही. बाळाच्या भोवती ॲम्नियोटिक फ्लुइड असतं, त्यामुळे छोट्या मोठ्या धक्क्याने बाळाला काही इजा बसत नाही. पण तुमची विश्रांती किंवा तुमचा आराम होणं हे खूप गरजेचं असतं. ऑलरेडी पायदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे सगळे त्रास चालूच असतात आणि त्यामध्ये जास्त प्रवासाचं अंतर असेल तर एका जागी बसून राहण्याने किंवा खड्ड्या खुद्याच्या आदळामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि कंबरदुखी, पाठदुखी ऑलरेडी तुम्हाला असेल तर तुम्ही ज्या कुठल्या वाहनाने जात असाल त्याच्यामध्ये झोपून जाऊ शकत असाल तर ते बेस्ट आहे. त्यानंतर प्रवासामध्ये खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. त्यानंतर 8 तास 10 तास असा प्रवास असेल तर युरिनेशन झालं पाहिजे वेळोवेळी, ते कंट्रोल केलं नाही पाहिजे. त्यासोबतच बाहेर सार्वजनिक टॉयलेट्स यूज करताना इन्फेक्शन होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. नेहमी प्रवास करताना तुम्ही घरी बनवलेलं अन्न सोबत घ्या, तुम्ही घरचं पाणी सोबत घ्या किंवा मिनरल वॉटर घेऊ शकता. तर प्रवास करताना घाबरायची गरज नाही, स्वतःजवळ घरचं अन्न पाणी ठेवा, आराम होईल याची काळजी घ्या आणि वाहन चालकाने ही विशेषतः काळजी घेतली पाहिजे की आपल्यासोबत गरोदर स्त्री आहे, त्या दृष्टीने वाहन चालवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.